विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी विजय पाटोळे सहाय्यक प्राध्यापक स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर आज आपल्याला बी एड सेकंड इयरमधील कोर्स क्रमांक दोनशे नऊ अंडरस्टँडिंग ऑफ सेल यामधील प्रॅक्टिकल नंबर तीन ड्रामा म्हणजेच यामधील आपल्याला थेरेटिकल ओरिएंटेशन म्हणजे सैद्धांतिक भागावरती या आज आपल्याला माहिती घ्यायची आहे तर या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण नेमकं पाहूया आपल्याला स्किट म्हणजेच लघुनाटिका हे प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करायचं आहे आपल्यामधील जे काही हिडन पोटेन्शियल आहे ते हिडन पोटेन्शियलला चांगल्या प्रकारे एक्सपोजर देण्याचं काम या संबंधित प्रॅक्टिकलमधून दिलं जाणार आहे लघुनाटिका जरी आपली असली तरीसुद्धा आपल्याला एकंदर नाटक म्हणजे नेमकं काय आहे नाटकाचे प्रकार काय आहेत नाटकाचा भूतकाळ आणि नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत एक अभिनेता म्हणून एक अभिनेत्री म्हणून आपण एखाद्या नाटकामध्ये काम करत असताना कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे हे तर आपल्याला या व्याख्यानातून जाणून घ्यायचं आहे नाटक म्हटलं किंवा लघुनाटिका म्हटलं तर हा एक साहित्यातील प्रकार आहे फार काळी याला अलंकारशास्त्र असेही म्हटले जायचे आणि आपल्याला माहिती आहे भाषा आहे नंतर भाषेमधून साहित्य निर्माण होतं साहित्याचे अनेक प्रकार असतात आणि अलंकारशास्त्र याला लघुनाटिका असं म्हटलं गेलेलं होतं मग भरत मुनी यांनी ह्या साहित्य क्षेत्रावर आधारित असणाराच एक नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्याला म्हटलेला आहे आणि याला त्यांनी नाट्याचा वेद असंही म्हटलेलं आहे उत्तरोत्तर प्रगती होत असताना आपल्या भारतीय समाजामधील किंवा भारतीय संस्कृतीमधील जे काही वेद आहेत चार वेद आहेत ऋग्वेद आहे सामवेद आहे यजुर्वेद आहे आणि अर्थ अथर्ववेद आहे तर ऋग्वेदातून कथा सामवेदातून संगीत आणि यजुर्वेदातून अभिनय तसेच अथर्व वेदातून रस हे सर्व गोष्टी घेऊन नाट्यवेद तयार झाला असं म्हणतात मग आपल्याला माहित आहे पाश्चिमात्य राष्ट्रांमधील जगद विख्यात नाटककार इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर याने सुद्धा असं म्हटलेलं आहे की जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व त्या रंगभूमीचे कलाकार आहोत आज जगातील प्रत्येक व्यक्तीला हे शेक्सपियरच्या तोंडचे वाक्य माहिती आहेत आणि कदाचित ते सर्वांना लागूही पडतात महाराष्ट्रातील पप्प के अत्रे यांनी सुद्धा महाराष्ट्राबद्दल असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र हा नाट्य आहे ते त्या ठिकाणी फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो की कलेला कलाकाराला कोणत्याही देशाचं भाषेचं बंधन नसतं म्हणून प्राचीन ऋषीमुनींनी या लघुनाटिकेला किंवा नाटकाला यज्ञ असंही म्हटलेलं आहे मग आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि ह्या परंपरानुसार ज्या कला आलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या क्रियेमधून जे काही कौशल्य आहेत हे कौशल्य प्रतिबिंबित होतात आणि कौशल्य प्रतिबिंबित होण्यासाठी आपल्याला माहीत आहे शारीरिक आणि मानसिक जे काही घटक आहेत सुद्धा महत्त्वाचे आहेत मग एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या कल्पनांचा आविष्कार करण्यासाठी त्याच्या मनात असणारे विचार त्याच्या असणाऱ्या भावभावना आणि कल्पना यांचे प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न त्या कलेद्वारे केला जातो म्हणून एखादी कला एखाद्या मानवाला कल्पना करायला त्याचे मनातील विचार मांडायला भावभावना प्रदर्शित करायला वाव देत असते मग ह्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या कला दिसून येतात आणि या कलेमधूनच आपल्याला मनोरंजन आहे सौंदर्य आहे कौशल्य आहे उत्साह आनंद ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि मग मानवाचं जे है, है जीवन आहे हे जीवन सर्वांग सुंदर आणि सहज चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी त्याला आवश्यक आहेत मग या कलाका कलांचा आपण जर सविस्तर विचार केला तर यांचा अभ्यास आपण जर केला तर हा सर्व अभ्यास आपल्या पूर्वजांनी वेदामधून केलेला दिसून येतो किंवा वेदामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे त्या गोष्टी भारतीय संस्कृती समजण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत चौदा विद्या आहेत चौसष्ट कला आहेत आणि जे काही चार वेद आहेत ह्या वेदांचे सहा उपंग आहेत मग त्यात व्याकरण आहे ज्योतिष आहे निरुत्तर आहे कुल्प आहे छंद आहे आणि शिक्षा अशा विविध वेदांच्या वेदांगामध्ये भारतातल्या चौसष्ट कलांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे पण या चौसष्ट कला कोणकोणत्या आहेत तर त्यातील काही कलांवर मी फक्त प्रकाश टाकणार आहे मग आकलन ज्ञान आहे म्हणजेच खाणीमधील धातू ओळखणं आहे सुखसारिका प्रलापन आहे म्हणजेच पक्ष्यांशी बोलणे काही व्यक्तींना समजतात तसेच वत्स वस्त्रविद्या आहे प्रहेनिका आहे म्हणजे शाब्दिक कोटी आहे हस्त लागो म्हणजे हस्तकौशल्य आहे किंवा कौमचार योग आहे म्हणजेच कुरूप व्यक्तीला सौंदर्य युक्ती बनवणं असेल मग ह्या कलेमधूनच आपल्याला भाषा ज्ञान गंधयुक्ती म्हणजेच सुवासिक लेप तयार करण्याची कला आहे समपाठ्य म्हणजे दुसऱ्यांचे बोलणे ऐकून जसेच्या तसे बोलण्याची कला आहे धारण मातृका आहे म्हणजे स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी काही औषध निर्मितीची कला आहे द्युत क्रीडा आहे वस्त्रगोपन आहे रंगावरून रत्नांची पारख करण्याची एक कला आहे तसेच मानसिक काव्यक्रिया म्हणजे शीघ्र कविता करणे या गोष्टीसुद्धा यामध्ये समाविष्ट होतात मग ह्या चौसष्ट कलांमध्ये आभूषण भूषण म्हणजे सोन्या चांदीचे व रत्न पारख्या आहेत चित्रकला आहे मग यामध्ये नक्षे आहे नंतर इतर चित्र आहेत नाट्य आख्यायिका दर्शन आहे नाटकामध्ये अभिनय कसा करावा याविषयीची कला आहे तसंच उत्साधन क्रिया म्हणजे केशमार्जन आहे गीत गायन आहे तक्षण कर्म म्हणजे लाकडावर कोरीम काम करणं आहे अशा या चौसष्ट ज्या कला आहेत ह्या चौसष्ट कला आपल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना माहिती असायला हव्यात किंवा त्यांनी त्यांचा अभ्यास करायला हवा एवढं भारतीय जी काही संस्कृती आहे ही भारतीय संस्कृतीचं या जगाला देणं आहे आणि ह्या भारतीय संस्कृतीने जगाला बरंचसं दिलेलं सुद्धा आहे आणि तरीसुद्धा आपण एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा नेहमी अभिमान असायला हवा मग नाटक म्हणजे नेमकं काय आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो नाटक म्हणजे काय आहे तर माणसाचे जे, जे काही भावभावना आहेत किंवा भावनांचे सौंदर्य आहे नाटक म्हणजे काय आहे तर भावनानुसार वर्तन करणे किंवा कैलसो भावा भावाकृष्णाजी शिंदे असे म्हणतात की नाटक म्हणजे कथानक पात्र अभिनय आणि क्रिया या चार गोष्टींच्या चौकनात सौंदर्याचा आविष्कार करून तयार केलेली आनंद देणारी वाङ्मयी कृती होय पहा अतिशय अर्थपूर्ण अशी व्याख्या आहे की ज्यामध्ये कथानक आहे म्हणजे एक स्टोरी आहे कॅरेक्टर्स आहे ॲक्टिंग आहे त्यानंतर काही या सर्व गोष्टी आहेत आणि त्याला सौंदर्याचा आविष्कार प्राप्त करून दिलेला आहे प्राध्यापक नासी फडके यांच्या शब्दात सांगायचे म्हटलं तर रंगभूमीवर आपल्याकडून अभिनयाच्या व भाषणाद्वारे लोकसमुदायात सांगितलेल्या कथा म्हणजे नाटक होय अतिशय सोप्या आणि सहज भाषेत प्राध्यापक नासी फडके यांनी केलेली ही नाटकाची व्याख्या मग हे नाटक त्या नाटकामध्ये एक क्षमता असते की एकाच वेळी ते हजारो रसिकांच्या हृदयाला स्पर्श करू शकते शब्दांच्या द्वारे अभिनयाच्या द्वारे सौंदर्याच्या द्वारे किंवा त्यामध्ये असणारे जे काही आविष्कार आहेत ह्या आविष्काराच्या द्वारे मग कोणतंही जर कथानक असेल तर त्या कथकाना कथानकामध्ये चार महत्त्वाचे गुण असतात पहिला आहे भावमयता दुसरं आहे मौलिकता तिसरा आहे गतिमानता चौथा आहे वास्तवता अगर स्वाभाविकता जर एखाद्या नाटकामध्ये नाट्यामध्ये भावमयता मौलिकता गतिमानता वास्तवता अगर स्वाभाविकता जर नसेल तर ते कथानक प्रभावी होऊ शकत नाही आणि चांगल्या नाटकाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या कथानकामध्ये हे चारही गुण समाविष्ट असतात मग आपल्याला सर्वांना माहीत आहे की मानवी ज्या भावभावना आहेत ह्या भावभावना यांना अंत नाही त्या अमर आहेत आणि जगातील सौंदर्य हे फक्त भावनेतच असते असे नाही तर जगामध्ये विचारसौंदर्य आहे नीती सौंदर्य आहे देह सौंदर्य आहे मानव जसा कल्पना करतो जसा विचार करतो त्या प्रकारचं सौंदर्य त्याला आपल्या मनापुढे निर्माण करता येतं ते सौंदर्य निर्माण करता येतं किंवा त्या सौंदर्याचा त्याला आस्वाद घेता येऊ शकतो मग कथानकानंतर सर्वात महत्वाचं आहे त्या कथानकानंतर संवाद एखाद्या नाटकामधले संवाद कसे असतात तर संवाद हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक आहे बोलके संवाद दुसरा आहे मुकसंवाद मुकसंवाद म्हणजे आपण आपल्या हावभावाच्या आधारे एखाद्या नाट्यामध्ये आपल्या वाट्याला जे काही आलेलं आहे ते समोरच्या प्रेक्षकांना कळविणे बोलक्या संवादामधून काय आहेत की बोलण्याद्वारे बोलून स्पष्ट होतात ते संवाद त्याला आहे मग नाटकातले जे संवाद आहे त्या संवादाचं वैशिष्ट्य काय काय असायला हवं तर ते नेहमी छोटे छोटे असायला हवेत हे संवाद अर्थपूर्ण असायला हवेत नाशी फडके याही पलीकडे जाऊन म्हणतात की संवाद हे काव्यमय नसावेत दैनंदिन जीवनात आपण जी भाषा बोलतो त्या रोजच्या बोलण्यातील पण ते, ते नसावेत तर कृत्रिमता व प्रत्यक्ष यांचे तिच्यात असावे म्हणजेच काय आहे तिचा नाद रोजच्या भाषेच्या नादासारखा वाटावा पण तिचा दिखाऊ डौल मात्र काव्याला शोभेलसा असावा म्हणजे अतिशय महत्वपूर्ण भाष्य या ठिकाणी नासी फडके यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आहे नाटकांचे प्रकार मग भरत मुनी नाटकाचे खालील काही प्रकार सांगितलेले आहेत ते आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे मग भारतीय वृत्ती म्हणजे काय आहे तर पहा ही जी भारतीय वृत्ती आहे ती ऋग्वदतून घेतलेली आहे आणि या नाटकाला भारतीय वृत्ती नाटकाला पुरुष प्रधान नाटक असं म्हणतात कारण यामध्ये स्त्रिया नसतात आणि जे पात्र यामध्ये भूमिका निभावतात त्यांना आपले स्वतःचे खरे खुरे नाव सांगावे लागते दुसरा प्रकार आहे सात्वत्ती वृत्ती मग हा जो नाटकाचा प्रकार आहे हा सामवेदामधून घेण्यात आलेला आहे यामध्ये मात्र स्वत्वाला चांगली किंमत असते यामध्ये अभिनय येणं गरजेचं आहे किंवा आपल्या वाट्याला किंवा त्या नट आहे किंवा जो अभिनेता आहे त्याच्या वाटेला आलेलं असणारं ते भाषण असू द्या किंवा एखादं गीत असू द्या ते त्याला अभिनयानुसार सादर करावं लागतं म्हणजेच सात्वती वृत्ती तिसरा प्रकारे यामध्ये आपण पाहू शकतो तो म्हणजे आहे कौशिकी वृत्ती मग हा जो नाटकाचा प्रकार आहे हा यजुर्वेदामधून घेण्यात आलेला आहे आणि याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्त्रिया असतात स्त्रिया स्वभावानुकुल गोष्टीमध्ये त्यांचा समावेश केलेला असतो स्त्रियांच्याद्वारे यामध्ये नृत्य केलेलं असतं म्हणजे नृत्याला संधी असते नाट्य किंवा नृत्य व संगीत यांच्याद्वारे कधी कधी प्रेमविषयक कथानक रंगवले जातात केशभूषा महत्वाची असते वेशभूषा महत्वाची असते आणि कौशिकी वृत्तीच्या नाटकामध्ये स्त्रियांना अतिशय महत्व दिलेलं आहे चौथा प्रकार आहे नाटकाचा तो म्हणजे अर्भाटी वृत्ती मग हा जो प्रकार आहे हा अथर्व वेदातून घेण्यात आलेला आहे यामध्ये नृत्य आहे नाटक आहे संगीत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या स्टेजवर असणारे जे चमत्कार आहेत ते दाखवले जातात हे भरतमुनींनी नाटकाचे प्रकार सांगितलेले आहेत मग जर आपण काव्यशास्त्रानुसार जर नाटकांचे प्रकार पाहायला गेलो तर आपल्याला चार प्रकारचे नाटक आपला दिसतात पहिला प्रकार आहे नाटक यात सात अंक असतात दुसरं आहे नाटिका यात चार अंक असतात तिसरं त्रोटक यामध्ये अंकांची जी संख्या आहे ती संख्या आशयानुसार कमी जास्त असते आणि चौथा जो प्रकार आहे त्याला प्रहसन असं म्हटलेलं आहे शक्यतो या प्रहसनामध्ये एकच अंक असावा असं काव्यशास्त्राच्या नाटकानुसार अपेक्षित आहे मग आपल्याला माहिती पहा हे जग फार जवळ आलेलं आहे आणि ह्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नाटकं सादर केले जातात सर्वांचा आशय जरी वेगवेगळा असला वेग वेग मात्र भावना पोहोचवण्याचं काम ह्या सर्व नाटकांद्वारे केलं जातं मग इंग्लिशमध्ये नाटकांचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते आहे ग्रामीण नाटक धार्मिक नाटक अद्भुतरम्य नाटक आहे दुःखदायक नाटक आहे आणि आनंददायक नाटक म्हणजेच पेस्ट्रल रिलिजियस मेलोड्रामा ट्रॅजेडी आणि कॉमेडी हे प्रकार आपल्याला सर्वसाधारण या नाटकामध्ये आपल्याला दिसून येतात मग पहा ग्रीकचा तत्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे मग अरिस्टॉटल याने पोएटिक्स या ग्रंथामध्ये ट्रॅजिडी म्हणजे दुःखदायक जे नाटक आहेत या नाटकाला सर्वश्रेष्ठ नाटक प्रकार मानला आहे कारण त्याचं म्हणणं असं आहे की ट्रॅजिडीमध्ये एवढ्या सर्व गोष्टी आहेत त्या महाकाव्याची सर्व अंगे त्या ट्रॅजेडीमध्ये असतात आणि त्या ट्रॅजेडीमध्ये संगीत आहे आणि दृश्यात्मक परिणाम हे त्याचे महत्वाचे उपंगे असतात आणि ती समोरच्या प्रेक्षकाला अतिशय जिवंत वाटतात आणि जिवंतपणा असल्यामुळे त्या नाटकामध्ये एक प्रकारचा जो आनंद आहे हा आनंद प्रेक्षकांना जाणवतो आणि आज अरिस्टॉटल आणि त्याने लिहिलेला जो पोएटिक्स ग्रंथ आहे यामध्ये त्याची महती अतिशय विशद प्रमा विशद केलेली आहे शेक्सपियरने सुद्धा असे अनेक ट्रॅजिडी ड्रामा आहे ते ड्रामा लिहिलेले आहेत मग आपण पुन्हा भारताकडे जर आलो तर भारतामध्ये आपल्याला दोन नाटकाचे प्रकार दिसतात एक वानमयी नाटक आणि दुसरं आहे प्रायोगिक नाटक तर ह्या दोन नाटकांमधला फरक काय आहे तर वान्मयी नाटक हे नेहमी एखाद्या मूल्याकडे प्रेरित झालेले असते एखाद्या मूल्याकडे लक्ष दिलेले असते त्याचा प्रयोग करता येईल की नाही परंतु त्यामधील नाट्य आहे भाषा व्यक्तिदर्शन प्रेक्षकाला आवडू किंवा न आवडो या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ही लिहिली जाणारी नाटकं या वानमयीन नाटक या प्रकारात मोडतात फक्त याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की वान्मय मूल्य त्या ठिकाणी जपलं गेलं पाहिजे मग ते प्रेक्षकांना आवडू नाहीत नाही, नाही आवडू याचा विचार यामध्ये केलेला नाही दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रायोगिक नाटक यामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोन असतो प्रयोगाच्या संबंधित घटकाचे भान ठेवले जातात हे नाटके अतिशय गाजतात लोकप्रिय होतात प्रेक्षकांचं ते मनोरंजन करतात आणि कधी कधी सर्वच नाटके हे दर्जा सहित असतात असं नाही कधी कधी लो स्टँडर्डचे ते नाटकं असतात आणि मात्र यांचा प्रोफेशनल ॲटिट्यूड असल्यामुळे बाजारात काय विक विकले जातं याचं मात्र ह्या प्रायोगिक नाटक बांधणाऱ्यांना सादर करणाऱ्यांना चांगलं भान असतं आता पहा नाटकांचे आपण विविध घटक जर पाहिले तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला नाटकाचं विश्लेषण आणि मूल्यमापन करता येईल लिटररी एलिमेंट्स म्हणजे साहित्यिक घटक कोणकोणते आहेत टेक्निकल एलिमेंट्स म्हणजे तांत्रिक घटक परफॉर्मन्स एलिमेंट्स म्हणजे कामगिरी घ घटक मग एक विद्यार्थी शिक्षक म्हणून तुम्हाला नाटकाचे हे जे वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळे मुद्दे आहेत याच्या आधारे तुम्हाला एखाद्या नाटकाचं विश्लेषण आणि मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजे कधी कधी असे अतिशय चांगला आहे तांत्रिक बाजू एकदम कमजोर होऊ शकतात किंवा एखाद्या वेळेस असे चांगला असून तांत्रिक बाजू चांगल्या सुद्धा जो काही परफॉर्मन्स आहे हा परफॉर्मन्स वीक होऊ शकतो आणि परिणामी त्याचा त्या नाटकावरती परिणाम होऊ शकतो म्हणून चांगल्या प्रकारे क्रिटिसिझम आपल्याला त्यावर करता आलं पाहिजे मग आता पुन्हा आपण अरिस्टॉटल याने अभिप्रेत असलेले नाटकाचे महत्वाचे घटक सांगितलेले आहेत आणि ते त्यांनी सांगितलेले आहेत इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी आणि हे जे काही घटक सांगितलेले आहेत नाटकाचे महत्वाचे तर हे आजही सर्व जगभर फॉलो केले जातात पहिला आहे प्लॉट दुसरा आहे थीम तिसरा आहे कॅरेक्टर चौथं डायलॉग नंतर आहे म्युझिक आणि नंतर आहे स्पेक्टॅकल मग प्लॉट नेमकं काय आहे तर प्लॉट म्हणजे कथा प्रत्येक गोष्टीपाठीमागे काहीतरी कारण असतं पहा आणि या कारणामधून कथा निर्माण होत असतात पहा तुम्ही कोणतंही नाटक एखादं वाचा नाटक वाचण्यापूर्वी ते कोणत्या कथेवर आधारित आहे कोणत्या कारणासाठी ते लिहिलं गेलेलं आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या प्लॉटच्याद्वारे समजत असतात नंतर थीम म्हणजे नाटकाचा मूळ अर्थ किंवा मुख्य कल्पना होय मग ही जी मुख्य कल्पना आहे ह्या मुख्य कल्पनेच्या आधारे संबंध जे नाटकं आहेत हे नाटकं प्रेक्षकांपुढे सादर केले जातात आणि त्या थीमच्या आधारे त्यामध्ये तिसरं आहे कॅरेक्टर म्हणजे कोणकोणती पात्रे त्यामध्ये आहेत कथा पुढे घेऊन जाणारे त्यामध्ये कोणकोणते अभिनेते अभिनेत्री आहेत यांचा सा सारासार विचार या कॅरेक्टरमध्ये केलेला असतो आणि कॅरेक्टरांचा स्वभाव गुणधर्म हा एकमेकांपासून वेगवेगळा असतो त्या नाटकाला एक स्पीड असतो एक प्रवाह असतो आणि एक प्रकारची उंची सुद्धा त्या ठिकाणी असते मग अभिनेत्यानंतर चौथा घटक आहे डायलॉग म्हणजेच खऱ्या अर्थाने त्या नाटकातले संवाद आपण आज बरेच नाटक पाहत आहोत आपण पाहिलेले आहेत आणि संवादाच्या आधारे आपण म्हणू शकतो एखाद्या नाटकामधले डायलॉग किंवा संवाद अतिशय प्रभावी होते मग संवादाच्या माध्यमातून कथा नेहमी उलगडत जात असतात मग जर समजा तुम्ही डॉक्टर श्रीराम लागू यांनी सादर केलेला नटसम्राट या नाटकातील आपांची भूमिका आणि नाना पाटेकर यांनी नटसम्राटमधील सादर केलेली भूमिका या दोनही भूमिका एकच असल्या तरी दोन्ही अभिनेते हे वेगवेगळे आहेत आणि स्वतःच्या प्रभावाने त्यांनी मधील जे काही कॅरेक्टर आहे संवादाच्या रूपाने त्यांनी जिवंत केलेला आहे मग याही पुढे जाऊन म्युझिक आहे रिदम आहे म्हणजे जसा नाटकाचा प्रवास सुरू होतो मग त्यामध्ये आवश्यक असणार जे काही पार्श्वसंगीत आहे मग हे संगीत काय करतं संवाद आणि ज्या काही समोर चालणाऱ्या घटना आहेत यामध्ये एक प्रकारचा इन्फ्लुएन्स म्हणजेच प्रभाव निर्माण करतं आणि प्रेक्षक जाणकार प्रेक्षक जे आहेत हे जाणकार प्रेक्षक या गोष्टींना मानतात मग स्पेक्टिकल म्हणजे काय आहे तर दृश्य त्यामध्ये समोरच्या स्टेजवर असणारा रंगमंच त्या कलाकारांची कपडे असतील वेशभूषा असेल नेपथ्य असेल या सर्वांचा उपयोग करून संबंधित दृश्य निर्माण केले जातात कथेला पुढे घेऊन जाण्यासाठी नाटकाची मूळ संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि ती कथा प्रभावीपणे सादर करण्यासाठी मग ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी अतिशय संबंधित आहेत मग आपण एक विद्यार्थी आहोत आपण एक नवशिके अभिनेते आहोत तर आपल्यालासुद्धा जीवनात कुठेतरी आपल्याला, आपल्याला अभिनय करायचा आहे किंवा किंबहुना शिक्षक हा चांगला एक अभिनेता असतो आणि त्याने आपल्यातील कला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ट्रान्सफर करायला हव्यात आणि मग हा जो काही अभिनेता आहे किंवा शिक्षक आहे सुद्धा नवोदित जे काही अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत यांच्यासाठी काही ॲक्टिंग टिप्स देणं गरजेचं आहे तर पहिली टीप काय आहे तर पहा बिल्डिंग अ कॅरेक्टर समजा तुमच्याकडे एखादी कथा चालून आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता भाग घ्यायचा आहे लीड रोल तुम्हाला दिलेला आहे देऊ केलेला आहे तर तुमचं कॅरेक्टर तुम्हाला, तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे तुम्ही समाजाचं लोकांचं अचूक निरीक्षण करण्याची क्षमता विकसित करायला हवी ते लोक कसे वागतात कसे बोलतात कसे राहतात कसे हातवारे करतात या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून पाहिल्या पाहिजेत देहबोलीचा आपण उत्तम प्रकारे अभ्यास करायला हवा उभे राहण्याची शैली बोलण्याची शैली बसण्याची शैली आवाज या सर्व गोष्टींचा आरशासमोर उभे राहून सराव करायला हवा आजही आपल्या भारतामध्ये दरवर्षी दीड हजार ते दोन हजार वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट तयार होतात मग तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की त्यातील जे लिडिंग कॅरेक्टर्स आहेत किंवा अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्यांना त्यांचा रोल प्रभावीरित्या करण्यासाठी समाजामध्ये मिसळावं लागतं समाजातील लोकांचं निरीक्षण करावं लागतं राहण्यापासून खाण्यापासून बोलण्यापासून हातवऱ्यापासून तर थेट डायलॉग डिलिव्हरीपर्यंत त्यांना सराव करावा लागतो आणि मगच ते त्या कॅरेक्टरला न्याय देतात दुसरी महत्वाची टीप आहे ते म्हणजे कम्युनिकेशन आपल्याला एकमेकांसमोर समजा तुम्हाला एखादी भूमिका जर दिली असेल तर ती भूमिका सादर करताना चांगल्या प्रकारचा संवाद साधता आला पाहिजे तुमचे संबंध तुम्हाला उत्तम निर्माण करता आले पाहिजेत आणि संवाद साधताना नेहमी आवाजामध्ये चढ आणि उतार करायला पाहिजे जर तुमच्या आवाजामध्ये चढ आणि उतार असेल तर तुम्ही कोणत्या भावनेने बोलत आहात कशा अर्थाने बोलत आहात ह्या सर्व गोष्टींचा अंदाज समोरच्या पात्राला येतो समोरच्या व्यक्तीला येतो तिसरं महत्वाची टीप आहे ती म्हणजे लाईन्स किंवा तुम्हाला दिलेली स्क्रिप्ट मग तुम्हाला जी काही स्क्रिप्ट एखाद्या दिग्दर्शकांकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून जर दिली गेली असेल तर सर्वप्रथम आपण ती अतिशय काळजीपूर्वक वाचावी आणि वाचल्यानंतर त्या गोष्टीवर विचार करावा आणि विचार केल्यानंतर आपल्यातील खरा जो अभिनय आहे हा अभिनय करण्याचा उत्तम प्रयत्न करावा म्हणून लोक निरीक्षण समाजाचं अचूक निरीक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढं तुमच्या जीवनामध्ये वाचनाला सुद्धा अतिशय महत्व आहे तुम्ही जेवढ्या जेवढ्या पद्धतीने जे वेगवेगळं वान्मय तुम्ही वाचाल तेवढा तुमचा अनुभव विश्व हे संपन्न होत जातं आणि संवाद काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यावर विचार करून अभिनय केल्यामुळे समोरचे जे प्रेक्षक आहेत ह्या प्रेक्षकांवर तुमची जी काही इमेज आहे प्रतिमा आहे ही प्रतिमा कायमस्वरूपी त्यांच्या मनामध्ये कोरली जाते मग आपल्यामध्ये पुढचे टिप्स आहे ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही चुकांमधून पण शिकू शकता पहा पहिल्याच प्रयत्नात सर्वांना सगळं काही येईल असं नाही परंतु अभिनय करण्यासाठी आणि तो अभिनवी सर्वोत्तम अभिनय करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे तुमचा अभिनय आणि तुमचं जीवन यांचा एक प्रकारे परिपाक व्हायला गरजेचं आहे म्हणजेच काय आहे की तुम्हाला ती भूमिका जगता आली पाहिजे तुम्ही स्वतःला मानलं पाहिजे माझं नाव हे जरी वेगळं असलं परंतु माझ्या वाट्याला जी भूमिका आलेली आहे या भूमिकेच्या आधारे मी लोकांना तासभर दोन तासभर त्या प्रेक्षागृहात खेळवून ठेवू शकतो एवढी ताकद एवढा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे पुढची टिप आहे ती म्हणजे आपला आहार हा अतिशय चांगला असायला हवा उत्तम अभिनयासाठी उत्तम शरीर प्रकृती असणं आवश्यक आहे मग संतुलित आहार असेल पुरेशी झोप असेल आणि ती पुरेशी झोप संतुलित आहार शरीर शरीराला असणाऱ्या चांगल्या प्रकारच्या सवयी व्यसनांपासून दूर राहणे ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही उत्तम प्रकारे जर फॉलो केल्यात तर तुमच्यामधला जो काही अभिनय क्षमता आहे ही अभिनय क्षमता अधिक बहर असेल आणि शेवटची टिप आहे ती म्हणजे प्रेझेंटेशन मग तो विद्यार्थी असू द्या किंवा नवोदित असू द्या त्याने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याने अभिनय करताना कधीही लोकांकडे पाहायचं नाही लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहेत ते पाहायचं नाही जर ते हावभाव पाहिले आणि कधी कधी लोकांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव असतात त्या हावभावामुळे आपला आत्मविश्वास आपलं नीति धैर्य खच्चीकरण करण्याचं काम केलं जातं म्हणून कधीही अभिनय सादर करत असताना लोकांकडे पाहायचं नाही तर सतत आणि सतत त्या पात्रामध्ये जिवंत राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्या पात्रामध्ये तुम्ही जिवंत राहण्याचा प्रयत्न केलात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रेक्षकांची दाद त्या ठिकाणी मिळू शकेल आणि निश्चितच ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सहज साकारता येतील जर तुम्हाला नाटक म्हणजे नेमकं काय नाटकांचे प्रकार किती आहेत कोणत्या वेदामधून कथा आलेली आहे संगीत आलेलं आहे अभिनय आलेला आहे नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या अरिस्टॉटलच्या जे काही स्टेप्स आहेत प्लॉट आहे थीम आहे कॅरेक्टर आहे आणि नवोदितांनी कोणकोणत्या कौन टिप्स बाळगायला हव्यात या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या म्हणजेच तुम्ही एका चांगल्या अभिनेतेला जन्म देऊ शकता आणि निश्चितच तुमचे हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न अतिशय चांगले राहतील धन्यवाद थँक्यू व्हेरी मच